नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती पवार ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा इतिहासमधील 6वा धडा जो आहे, महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण भाग 1 हा घेणार आहोत. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, महिला म्हटलं की सगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी येतात. मग या ठिकाणी एक त्या ठिकाणी थोडीशी कविता मी घेतलेली आहे. समान मानव माना स्त्रीला, अबला कुणी तिला समजू नका. देवी म्हणून पूजू नका वा दासी म्हणून छळवू नका. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी पूर्वी हुंडा, सती, केशवपण, मुरळी, बालविवाह, देवदासी अशा कितीतरी दुष्ट त्या ठिकाणी प्रथा ज्या आहे या त्या ठिकाणी होत्या. मग त्या काळी एकीकडे स्त्रीला शक्ती, देवी म्हणून दुर्गा, काली, चंडी, अंबा, लक्ष्मी, सरस्वती अशा स्त्री रूपांची त्या ठिकाणी पूजा करतात. आणि सुख दुःखात सावलीसारखी सोबत असणाऱ्या स्त्रीला मात्र लोक त्या ठिकाणी छळत असतात. हे त्या काळच्या समाज सुधारकांनी त्या ठिकाणी बघितलं. मग त्या काळचे समाज सुधारक त्या ठिकाणी महात्मा फुले, कर्वे, रानडे आणि आगरकर यांनी समाजामध्ये जागृती त्या ठिकाणी घडवून आणली. आणि त्यांच्या प्रयत्नामुळे व शिक्षण संजीवनीच्या बळावर आज स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करताना दिसून येतात. मग त्या ठिकाणी वैद्यकीय व्यवसायापासून तर संरक्षण क्षेत्रातही स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने भरारी घेतली आहे. उदाहरणार्थ इंग्रजांशी लढणारी झाशीची राणी असो, भारताच्या पहिल्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी असो, इसवी सन 2000 मध्ये ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टन पदक मिळवणारी करणामा मल्लेश्वरी असो, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील असो किंवा पहिल्या महिला अंतरिक्ष यात्री कल्पना चावला असो, या सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी स्त्रियांनी आपला ठसा जो आहे हा उमटवलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठामध्ये स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात कसा भाग घेतला आणि स्वातंत्र्योत्तर काळातही स्त्रियांचं योगदान सर्व क्षेत्रामध्ये कसं महत्वपूर्ण होतं हे या पाठामध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. मग या ठिकाणी आपल्याला या पाठामध्ये कोणकोणती उद्दिष्ट बघायची आहेत, तर पहिलं आहे स्त्री शक्तीचा आविष्कार, दुसरं लाटणे मोर्चा, तिसरं चिपको आंदोलन, चौथं मद्यपान विरोधी आंदोलन, पाचवं आंतरराष्ट्रीय महिला आयोग. मग या सगळ्यांची त्या ठिकाणी आपल्याला जी आहे माहिती जी आहे ही या पाठामध्ये बघायची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे. मग या ठिकाणी जर बघितलं स्त्रीला या ठिकाणी दुय्यम स्थान जे आहे हे दिलं जातं. मग या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल एवढंच सीमित राहावं अशी मानसिकता त्या ठिकाणी पूर्वी पुरुषांची होती. स्त्री ही शगणाची पत्नी आणि अनंतकालची माता आहे. शाश्वत, विश्वास, दृढ परिचय, वास्तल्य, सन्मान, महत्वाकांक्षा आणि आत्मसमर्पण या सप्त गुणांची मूर्तिमंत प्रतीक म्हणजे काय त्या ठिकाणी स्त्री आहे. मात्र आज 21व्या शतकात स्वतःच्या प्रगतीचा डंका मिरवणाऱ्या या आमच्या पुरुष प्रधान संस्कृतीत आजही स्त्रियांना
दुय्यम त्या ठिकाणी लेखलं जात. चार ठसठशीत दागिने अंगावर घातले आणि भरजरी त्या ठिकाणी साडी वस्त्र नेसायला दिली म्हणजे झालं असं सगळ्या पुरुषांना त्या ठिकाणी वाटतं. मग स्त्रियांना नुसती शोभेची वस्तू बाहुली करून ठेवली आहे. तिला कुटुंबातील एक घटक म्हणून तिचे स्वतःचेही काही मत आहे, तिलाही मन आहे याची जाणीव पुरुषांना राहत नाही आणि घरामध्ये तिला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात नाही. काही ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, स्त्रीला पायातली वाहन पायातच बरी अशी स्त्रियांना गुलामगिरीच्या बेड्यात अडकवणारी विचारसरणी मोठ्या गर्वाने जोपासली जाते. अशिक्षित श्रमी कुटुंबात तर स्त्रियांची अवस्था गोठ्यातल्या त्या ठिकाणी गुरापेक्षाही वाईट असते. आता गोठ्यातला गुरा त्या ठिकाणी जर बघितलं, त्याला त्या ठिकाणी शेतात नेलं तर नांगरायला सांगितलं तर त्या ठिकाणी नांगराला झुपलं तर तो त्या ठिकाणी काय करतो, नांगर त्या ठिकाणी शेतात नांगरतो. आणि त्याची दोरी जी असते ते शेतकऱ्याकडे असते. शेतकरी जसा त्याला त्या ठिकाणी काय करतो, हाकतो, तसं त्या ठिकाणी तो शेतामध्ये नांगर चालवतो. मग घरामध्ये सुद्धा राब राब राबणारी कोण आहे तर स्त्री. मग त्या ठिकाणी स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पायातली वाहन नच बनून राहिलात तर आयुष्यभर चपलाच खाण्याची पाळी स्त्रियांच्या माथी येईल. त्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवायला पाहिजे. मग उदाहरणार्थ बघा, काही घरामध्ये कुटुंबामध्ये त्या ठिकाणी नवरा जो आहे तो रोज दारू पिऊन येतो आणि त्याच्या बायकोला त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी मारत असतो, काही कारण नसताना त्या ठिकाणी तिला मारत असतो. मग याच्या विरोधात तिने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. मग या ठिकाणी जर बघितलं, आज आपण 21व्या शतकात आलो तरी पुरुषी मानसिकतेतून आपली त्या ठिकाणी सुटका झालेली नाही. मानवाने 21व्या शतकात समृद्धीच्या नभामध्ये गरुडझेप घेतली, मात्र हातात स्त्रियांच्या पाळण्याची काय केलेली आहे, दोरी देऊन जगाला उद्धारणारी स्त्री मात्र आजही अबला म्हणूनच आपल्या कर्माला दोष देत आपलं जीवन त्या ठिकाणी जगत आहे. मग याच्या विरोधात त्या ठिकाणी कुठेतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून काही ठिकाणी त्या ठिकाणी चळवळी ज्या आहेत या झालेल्या आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला पहिलं बघायचंय बघा, भूदान चळवळ. 18 एप्रिल 1951 रोजी विनोबा पहिले विनोबाजी भावे यांना पहिलं भूदान मिळालं. पुढे जर बघितलं तर 14 वर्ष विनोबा भूदान मागत भारतभर त्या ठिकाणी फिरले. जनतेने विनोबांना 47 लाख एकर जमीन भूदान म्हणून दिली. सुमारे 8 लाख लोकांना ती जमीन जी आहे ही देऊन टाकली. आता भूदान, भू म्हणजे काय तर जमीन, आणि दान, दान म्हणजे काय करणे, इतरांना देणे. मग ती त्या ठिकाणी 47 लाख जी आहे एकर जमीन मिळाली होती विनोबांना, ती त्यांनी गोरगरिबांना त्या ठिकाणी वाटून टाकली. ज्या लोकांना जमीन नव्हती अशा लोकांना त्या ठिकाणी वाटून टाकली. मग विनोबांचा भूदान चळवळी मागचा उद्देश केवळ जमिनीचे न्याय वितरण किंवा तिच्या मालकीचे हस्तांतर इतकंच नव्हतं, तर त्यांना माणसा माणसाची हृदय जी आहेत जोडायची होती. माणसांना एकमेकांशी त्या ठिकाणी जोडायचं होतं. भूदानाद्वारे विनोबांना लोकांचं हृदय परिवर्तन करायचं होतं, त्यांचा जीवनामध्ये बदल जो आहे तो घडून आणायचा होता आणि समाजामध्ये सुद्धा बदल जो आहे हा घडवून आणायचा होता. मग या कामासाठी या भूदान चळवळीत विनोबा भावे यांनी स्त्रियांचा उपयोग केला चळवळीसाठी, आणि त्या ठिकाणी भूदानाचा विचार जो आहे
सर्व भारतभर पसरवलेला आहे. निजामशाही व सरंजामशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्ती लढ्यामध्ये सुद्धा स्त्रियांनी त्या ठिकाणी मोठा सहभाग जो आहे हा घेतलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे बघायचं आहे स्त्री शक्तीचा आविष्कार. आता स्त्री जी आहे, वेळ आली तर त्या ठिकाणी चंडिका सुद्धा बनू शकते, पण या ठिकाणी तिचं रूप जे आहे हे बदलू शकतं. मग नेमकं काय झालं, लाटणे मोर्चा कसं काय निघाला? तर जीवनावश्यक वस्तूची टंचाई आणि महागाई या विरोधात मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये स्त्रियांनी लाटणे मोर्चे काढले. आता त्या काळी जीवनावश्यक वस्तू जे आहेत त्यांची टंचाई निर्माण झाली होती, त्यांच्या किमती सुद्धा वाढल्या होत्या. आणि त्यातच दिवाळी आली आणि दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू ज्या आहेत त्या रेशनमध्ये रेशन दुकानात त्या ठिकाणी मिळत होत्या, पण त्या मिळेनाशा झाल्या. ऐन दिवाळीमध्ये रॉकेलच्या किमती वाढल्या, रॉकेल महाग झालं, त्यामुळे सर्व महिला चिडल्या. एकतर दिवाळीचा सण आणि घरामध्ये गोडदोड त्या ठिकाणी पदार्थ बनवायचे असतात आणि त्यातच रॉकेल महाग झालं, त्याच्यामुळे सर्व महिला चिडल्या आणि सगळ्या महिलांनी एकत्र आल्या आणि त्यांनी हातामध्ये लाटणं घेतलं आणि मोर्चे काढले. महिलांच्या या आंदोलनाला चांगलंच यश मिळालं आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला. म्हणजे सर्व महिला एकत्र आल्या तर त्या ठिकाणी बदल जो आहे हा घडवू शकतात हे त्या ठिकाणी जनतेला समजलेलं आहे. त्यालाच त्या ठिकाणी लाटणे मोर्चा जे आहे असं म्हटलं जातं. दुसरं त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी कोणतं केलेलं आहे, तर चिपको आंदोलन. स्त्री शक्तीचा आविष्कार जो आहे हा 1973 मध्ये चिपको आंदोलनामध्ये दिसून आला. आता तो कसा दिसून आला, तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी हिमालयाच्या पायथ्याशी असणार आजचं जे आहे उत्तराखंड, या उत्तराखंडामध्ये जंगल होतं आणि त्या जंगलातली झाडं जी आहे हे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती आणि ही तोडली गेल्यानंतर अनेक पक्ष्यांचे त्या ठिकाणी निवासस्थानं नष्ट होणार होती, प्राणी जे आहेत त्यांची निवासस्थानं नष्ट होणार होती आणि त्यामुळे या त्या विरोधात चंडी प्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये स्त्रियांनी सुद्धा सहभाग घेतला की त्या ठिकाणी जे आहे हे झाडं तोडू नका. व त्या ठिकाणी त्यांनी झाडं वाचवण्यासाठी काय केलं, तर स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचं तंत्र स्वीकारलं. जेव्हा त्या ठिकाणी व्यापारी जे आहेत हे झाडं तोडायला आले त्या ठिकाणी, तेव्हा स्त्रिया ज्या आहेत आदिवासी त्यांनी काय केलं, तर त्या ठिकाणी झाडाभोवती फेर धरला, हातात हात धरून फेर धरला आणि हम हमारे पेड़ तोडणे नाही देंगे असं स्पष्ट शब्दामध्ये त्या ठिकाणी तोडणाऱ्या माणसांना सांगितलं. वृक्षतोड होऊ नये म्हणून झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणं असं या आंदोलनाचं स्वरूप असल्याने या आंदोलनाला चिपको आंदोलन असं म्हटलं जातं. या आंदोलनामुळे वृक्षतोड थांबलीच, परंतु त्याही पेक्षा स्त्री शक्तीचा प्रत्यय जो आहे हा समाजाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. मग गौरादेवी जे आहेत, या गौरादेवींनी लोकांमध्ये स्त्रियांमध्ये जागृती घडवून आणण्याचं काम केलं आणि त्यांची साथ जी आहे
ही सुदेशा देवी, बचनी देवी यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. या तिघींनी मिळून स्त्रियांमध्ये जागृती घडवून आणण्याचं काम जे आहे हे केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचंय मद्यपानाविरोधी आंदोलन. आंध्र प्रदेशामध्ये 1992 मध्ये मद्यपान विरोधी आंदोलन सुरू झालं. आता मद्य म्हणजे काय? दारू. मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष जो आहे हा काय होतो, लवकर मृत्यू पावतो. आणि लवकर मृत्यू पावल्यानंतर सगळा भार जो आहे हा कोणावर येतो, तर घरातली स्त्री, तिच्यावर त्या ठिकाणी त्याचा भार पडतो घराचा. आणि मग ती अशिक्षित असेल तर तिची अवस्था आणखीनच बिकट होते. दारू त्या ठिकाणी घरात लोक पितात, त्यामुळे घरामध्ये दुःख दैन्य सुद्धा येतं. त्याचबरोबर दिवसभर कष्ट करतात नवरा आणि बायको. आणि त्या ठिकाणी नवरा जो आहे हा रात्री दारू पिऊन त्या स्त्रीला, बिचारी काबड कष्ट दिवसभर करते आणि तिला संध्याकाळी दारू पिऊन आल्यानंतर मार मार मारतो. तिच्याकडे असलेले पैसे सुद्धा हिसकावून घेतो आणि पुन्हा दारू प्यायला त्या ठिकाणी जातो. त्यामुळे घरात मधली परिस्थिती जी आहे अत्यंत बिकट होत असते. मग त्या विरोधात आंध्र प्रदेशामध्ये सरकार, त्या ठिकाणी मद्यपान विरोधी आंदोलन झालेलं आहे. मग आंध्र प्रदेशामध्ये सरकारी धोरणामुळे अरक, अरक म्हणजे काय, तर दारू विक्रेत्यांनी गावोगावी दारूची दुकानं उघडली. प्रत्येक गावामध्ये आंध्र प्रदेशामध्ये दारूची दुकानं उघडली. आणि दारूची दुकानं उघडल्यामुळे काय झालं, तर लोक दारू पिऊ लागले, जनता सगळी व्यसनाधीन झाली. आणि अशा परिस्थितीमध्येच आंध्र प्रदेशामध्ये साक्षरता कार्यक्रम खेड्यापाड्यात राबवला जात होता. मग साक्षरता कार्यक्रमामध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, सीतामा कथा म्हणजे सीतेची गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जायची. मग या कथेमध्ये त्या ठिकाणी दारू पिऊन कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं हे त्या ठिकाणी दाखवलं जायचं. आणि त्या ठिकाणी सीता गावकऱ्यांमध्ये, सीता जी आहे गावकऱ्यात जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते हे या कथेमध्ये सांगितलं जायचं. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लोकांमध्ये जागृती घडलेली आहे. आणि 1992 मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुवागुंटा गावात एक घटना घडली. त्या गावामधले त्या ठिकाणी 3 तरुण जे आहेत हे खूप दारू प्यायले. आणि त्या दारूच्या नशेमध्ये एका तळ्यामध्ये त्या ठिकाणी बुडून त्यांचा मृत्यू झाला. आणि ही घटना, आता मृत्यू झाल्यानंतर त्या 3 तरुणांच्या बायका ज्या आहेत त्या विधवा झाल्या. कुटुंब त्या ठिकाणी ते पूर्ण उद्ध्वस्त झालं. मग ही घटना जी आहे सर्वत्र त्या ठिकाणी पसरली. आणि या घटनेने गावातील महिला एकत्र आल्या, सगळ्या महिला चिडल्या आणि त्यांनी दारू विक्रीची दुकानं जी आहेत ही बंद पाडली. हीच बातमी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये, म्हणजे त्या काळच्या त्या ठिकाणी पेपरमध्ये छापून आली. आणि तिचा परिणाम सर्वत्र झाला. गावोगावी त्याचा परिणाम झाला. गावोगावातील स्त्रियांनी त्या त्या गावातील दारूची दुकानं जी आहेत ही बंद पाडली. आणि याची प्रेरणा घेऊन राज्यभर मद्यपान विरोधी आंदोलन जे आहे हे उभं राहिल्याने सरकारने दारू विक्री विरोधात कडक धोरण जे आहे हे त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचंय आंतरराष्ट्रीय महिला वर्ष.
मग या ठिकाणी बघा, संयुक्त राष्ट्र संघाने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं. शांतता, स्त्रियांचा विकास, स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची स्त्री त्रिसूत्री त्या ठिकाणी होती. आणि अशातच महिला आयोगाची स्थापना झाली. मग भारत सरकारने 1975 मध्ये महिला आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर फुलरेणू शहा यांची नेमणूक झालेली आहे. मग या ठिकाणी महिला आयोगाने स्त्रियांच्या स्थितीचा कोणत्या मुद्द्याच्या आधारे अभ्यास केला हे आपल्याला बघायचंय. मग स्त्रियांचं समाजामध्ये स्थान नेमकं काय आहे, त्यांचा दर्जा काय आहे ते बघितलं. स्त्रियांच्या संदर्भातील घटनात्मक तरतुदींचे झालेले परिणाम काय झालेले ते बघितलं. स्त्रियांचे शिक्षण, किती स्त्रिया शिक्षण घेत आहेत त्यांची टक्केवारी बघितली. आणि घेतलेल्या शिक्षण घेतलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या काय करतात, व्यवसाय करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा विकास होतोय का हे सुद्धा बघितलं. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. स्त्रियांची रोजगारासंदर्भातील वर्तमान स्थिती सुद्धा बघितली. मग त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळतोय का की घरी बसलेले आहेत हे सुद्धा बघितलं. पुरुषांच्या तुलनेत स्त्री पुरुष वेतनाचे प्रमाण हे सुद्धा बघितलं. मग एखाद्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष काम करत असतील तर त्या ठिकाणी त्यांना वेतन जे आहे, पगार जो आहे हा वेगवेगळा मिळायचा. पुरुषांना जास्त पगार आणि त्या मानाने स्त्रियांना कमी पगार अशी अवस्था होती. त्यानंतर महिला आयोगाने बघितलं की स्त्रियांचा जन्मदर आणि मृत्यूदर व त्यांची भूमिका काय आहे. आता आपण जर बघितलं त्या ठिकाणी तर स्त्रियांचा जन्मदर जो आहे हा कमी आहे. मग त्या ठिकाणी जर बघितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, तर अनेक जे आहे गर्भलिंग करून मुलगी असेल तर त्या ठिकाणी त्या मुलीला गर्भातच मारलं जातं. स्त्री भ्रूण हत्या त्या ठिकाणी मुलीची त्या ठिकाणी गर्भातच मुलगी असेल तर तिला मारून टाकलं जातं. आणि त्यामुळे आज आपण बघतो की स्त्रियांचं प्रमाण खूप कमी आहे. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मुलीला जन्म देऊन रस्त्यावर टाकलं जातं. पेपरमध्ये बातम्या येतात बघा, रस्त्यावर सोडलेलं आहे किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं आहे एखाद्या त्या ठिकाणी 1 महिन्याचं बाळ, 2 महिन्याचं बाळ असं त्या ठिकाणी टाकलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी मुलगी जी आहे ही नको असते म्हणून त्या ठिकाणी मुलींना अशा अवस्थेमध्ये टाकून दिलं जातं. का तर त्या ठिकाणी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे काय, परक्याचं धन. आणि म्हणूनच त्या मुलीच्या शिक्षणावर पैसा खर्च केला जातो आणि त्यामुळे त्या ठिकाणी परत लग्नामध्ये तिला हुंडा सुद्धा काही ठिकाणी घेतात. त्यामुळे हुंडा दिला हुंडा देण्याची ऐपत नसेल अशा वेळी त्या स्त्रीला त्या मुली त्या लहान बाळाला त्या ठिकाणी असं कुठेतरी बेवारस म्हणून टाकलं जातं. मग हे कुठेतरी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बदललं पाहिजे. पुढे आपल्याला बघायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ, स्त्री मुक्ती संघर्ष समिती. मग 1975 मध्ये स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली. या परिषदेत सर्व क्षेत्रातील स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता. मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज बघतो आपण विद्यार्थी मित्रांनो, स्त्री जी आहे सर्व क्षेत्रामध्ये काम करताना दिसून येते. स्त्री शिकली प्रगती झाली
आणि ती चूल आणि मूल या बरोबरच त्या ठिकाणी काय करू लागली, काम सुद्धा करू लागली। आणि त्याच्यामुळे आज आपण बघतो सर्व क्षेत्रामध्ये ती काम करताना दिसून येते। मग 1975 मध्ये स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली आणि या परिषदेत सर्व क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग होता। 1978 मध्ये समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला। लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद यांच्या विरोधी संघर्षाचे धोरण स्वीकारलं गेलं आणि यात स्त्री मुक्ती ललकारी हा गीत संग्रह ज्योती मापसेकर यांची मुलगी झाली हो हे पथनाट्य प्रेरक ललकारी हे मुखपत्र असे उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलं। मग त्या ठिकाणी एखाद्या बापाला प्रश्न पडतो, मुलगी झाली मग आता काय करायचं, म्हणून ते पथनाट्य मुलगी झाली हो हे पथनाट्य त्या ठिकाणी केलं गेलं। याची ठिणगी वनव्यासारखी सर्वत्र पसरली आणि लोकांमध्ये जागृती घडून आली। आज आपण बघतो की त्या ठिकाणी घरामध्ये मुली आणि मुलगा असा भेदभाव केला जात नाही। पूर्वीची लोक त्या ठिकाणी भेदभाव करत असत मुलगी आणि मुलगामध्ये, का तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगी म्हणजे परक्याची धन, मग मुलीला त्या ठिकाणी जास्त शिकवलं नव्हतं जात। पण आज ही परिस्थिती बदललेली आहे, त्या ठिकाणी भेदभाव न करता दोघांनाही शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं। 1977 मध्ये सौदामिनी राव यांनी पुण्यात बायजा हे द्वैमासिक सुरू केलं। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला बघायचंय स्त्रीमुक्ती चळवळीतील स्थापन झालेल्या संघटना। मग आपण जर बघितलं स्त्रीमुक्तीसाठी अनेक भागामध्ये संघटना ज्या आहेत त्या स्थापन झालेल्या आहेत। मग कुठे कुठे स्थापन झाल्या, तर औरंगामध्ये स्त्रीवाच मैत्रीण, स्त्री अन्याय विरोधी मंच ही संघटना स्थापन झाली। कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती स्थापन झाली। नाशिकमध्ये महिला हक्क समिती स्थापन झालेली आहे। लातूरमध्ये नारी प्रबोधन मंच स्थापन झालेला आहे। धुळ्यामध्ये स्त्री अत्याचार विरोधी परिषद संघटना स्थापन झालेली आहे आणि विद्याबाळ नारी यांनी नारी समता मंच आणि मिळून साऱ्या जनी ही नियतकालिके त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रमिला दंडवते यांनी दिल्लीमध्ये 1976 मध्ये महिला दक्षता समितीची स्थापना केली। या समितीच्या शाखा आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, केरळ, ओडिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या भागामध्ये निघालेल्या आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे बघायचंय अखिल भारतीय जनवादी महिला संघटना। कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना 1980 मध्ये स्थापन केली आणि हुंडा, स्त्री भ्रूण हत्या, कौटुंबिक अत्याचार यांच्या विरोधी त्या ठिकाणी संघर्ष सुरू केलेले आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे बघायचं आहे स्त्री अभ्यास केंद्र। मग ही कुठे कुठे त्या ठिकाणी उभारली गेली, तर भारतातील पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आजचं SNDT हे मुंबई येथे स्थापन केलेलं आहे अभ्यास केंद्र। त्यानंतर दुसरं आहे टाटा समाज विज्ञान संस्था, हे सुद्धा मुंबईमध्ये स्थापन झालेलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुण्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सुरू केलेलं अभ्यास केंद्र। आणि चौथं आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, अशी अभ्यास केंद्र
वेगवेगळ्या ठिकाणी जी आहेत ही सुरू केली, जेणेकरून स्त्रियांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे. आता जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं, सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या आणि त्यामुळेच आज आपण बघतोय स्त्रिया ज्या आहेत ह्या शिकून वेगवेगळ्या त्या ठिकाणी व्यवसायात काम करताना आपल्याला दिसून येतात. आणि पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. त्यांच्यामुळेच स्त्रियांमध्ये हा बदल जो आहे हा त्या ठिकाणी घडून आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघायचं आहे ते म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातील कायदे. 1952 कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिला. म्हणजे एखादा नवऱ्याने त्या ठिकाणी एखाद्या स्त्रीला सोडून दिलं, सोडून दिल्यानंतर त्या स्त्रीला त्याने त्या ठिकाणी आपल्या पगारातील काही रक्कम जी आहे ही त्या स्त्रीला दिली पाहिजे असा अधिकार त्या ठिकाणी दिला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळवून देण्याची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी केली. बघा पूर्वी जे आहे मुलगा म्हणजे सगळ्या संपत्तीचा वारस असायचा, परंतु अलीकडच्या काळामध्ये ही परिस्थिती बदललेली आहे. अलीकडे त्या ठिकाणी मुलाच्या बरोबरच त्या घरातली मुलगी जी आहे ही सुद्धा त्या संपत्तीमध्ये वारस म्हणून त्या ठिकाणी असते. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत तिला वाटा मिळवून देण्याची तरतूद सुद्धा 1952 कायद्यामध्ये केली. त्याचबरोबर स्त्रीधनावर सुद्धा तिचा अधिकार मान्य केला गेला. स्त्रीधन म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या स्त्रीचं जे त्या ठिकाणी सोनं वगैरे असतं ते स्त्रीधन असतं, मग ते स्त्रीधन तिला मिळालं पाहिजे असा अधिकार त्या ठिकाणी मान्य केला गेला. बहुपत्नीत्व संपुष्टात वाले, एखाद्या पुरुषाने 3-4 बायकांशी लग्न करू नये असा कायदा सुद्धा निघाला. स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार मिळाला. पूर्वी बघा एखाद्या स्त्रीचा जर नवरा मृत्यू पावला तर त्या ठिकाणी लग्न करायचं नाही तिने दुसरं, आणि घरामध्ये एखादी पांढरी वस्त्र किंवा काळी वस्त्र घालून त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी तिने राहायचं, कोणत्याही लग्न कार्यामध्ये जायचं नाही. तिला अतिशय दुय्यम वागणूक त्या ठिकाणी दिली जायची, पांढऱ्या पायाची वगैरे म्हणून तिला हिनवलं जायचं. मग त्या स्त्रीने त्या ठिकाणी दुसरं लग्न करायचं नाही. किंवा एखाद्या घरामध्ये एखादा नवरा जो आहे त्या स्त्रीवर खूप अत्याचार करतो, मारतो तिला, मग अशा स्त्रीने त्या ठिकाणी घटस्फोटासाठी अर्ज केला तर तिला घटस्फोट मिळवून देण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे. 1961 हुंडा प्रतिबंध कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार हुंडा घेणे आणि मागणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला. आजही विद्यार्थी मित्रांनो आपण बघतो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हुंडा मागितलाच जातो, मग त्या ठिकाणी सोन्याच्या स्वरूपात असो किंवा त्या ठिकाणी गाडी पाहिजे लग्नामध्ये असं नवरा मुलगा मागणी करत असतो, मग अशी ही जी मागणी आहे तो हुंडाच आहे एक प्रकारचा. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एखाद्या घरामध्ये 4-5 मुली असतील तर त्या बापाचं तर त्या ठिकाणी मरणच आहे, किती मुलींना हुंडा देणार. आणि घरात जर गरीब परिस्थिती असेल मग अशा वेळेस तो बाप त्या मुलींना मारून सुद्धा टाकतो, अशी सुद्धा परिस्थिती आहे. मग हुंडा प्रथेचं निर्मूलन करून सामाजिक चळवळीला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो 1952 मध्ये एक अजून कायदा केला. 1961 प्रसूती सुविधा अधिनियम त्या ठिकाणी संमत करून
स्त्रियांना बाळंतपणाची रजा मिळवण्याचा अधिकार सुद्धा मिळालेला आहे. मग ज्या स्त्रिया ज्या आहेत कामाला जातात, त्या स्त्रिया त्या ठिकाणी त्यांची प्रसूती झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी निदान त्या बाळाला आईचं मातेचं दूध मिळावं यासाठी ही तरतूद केलेली आहे. म्हणून त्यांना त्या ठिकाणी बाळंतपणाची रजा जी आहे हा मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग एक मध्ये त्या ठिकाणी स्त्री शक्तीचा आविष्कार बघितला, चिपको आंदोलन बघितलं, मद्यपान विरोधी आंदोलन बघितलं, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष बघितलं आणि महिला आयोग सुद्धा बघितलेला आहे. बाकीचा भाग जो आहे हा पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद.